गेल्या 3-4 वर्षांपासून अनेक खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकृत बँकेत विलीनीकरण करण्यात येत आहे. बँकांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय हा सर्वतोपरी शासनाचा आहे, अशी माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक निर्देशक BS शेखावत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 3-4 वर्षांपासून अनेक खासगी बँकांत राष्ट्रीयीकृत बँकेत विलीनीकरण करण्यात येत आहे. बँकेंचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय हा सर्वोत्तरी शासनाचा आहे, अशी मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक निर्देशक BS शेखावत यांनी 18 ऑगस्टला पत्रकार परिषदेत दिली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आगामी काळात ग्राहकांना उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल बँकिंग प्रणालीवर भर देणार असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. जो आज हम औरंगाबाद रीजन में 41 ब्रांच मैनेजर्स के साथ में कंसल्टेटिव प्रोसेस कर रहे हैं. गवर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंटल ऑफ फाइनेंशियल सर्विसेज की तरफ से एक मल्टी लेवल कंसल्टेशन प्रोसेस बैंकों में एक हो रहा है. इसमें पहले स्टेज में हम ब्रांच मैनेजर्स के साथ कंसल्ट करेंगे. सेकंड फेज में स्टेट लेवल पे सारे बैंकों का एक कंसल्टेशन प्रोसेस होगा. उसके बाद में सारे बैंकों का एक नेशनल लेवल पे एक कंसल्टेशन प्रोसेस के बाद में जो भी रिकमेंडेशन आएगी उसको एक रिकमेंडेशन के रूप में गवर्नमेंट ऑफ इंडिया को दिया जाएगा और उसके वो एक पॉलिसी बनाने के लिए एक बेस रहेगा. तो जो आज ये फर्स्ट फेज की यहाँ से हम स्टार्ट कर रहे हैं, ये सारे ऑल ओवर द कंट्री जितने भी बैंकों की ब्रांचेज हैं उनके साथ ये इंटरेक्शन हो रहा है 2 दिन से और आगे आने वाले सप्ताह में इसको स्टेट लेवल तक लेके जाएगा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांनी 2 दिवसीय बैठक औरंगाबादमध्ये आयोजित केली होती. या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापक सहभागी झाले. या 2 दिवसीय परिषदेनंतर बँकांसाठी नवीन पॉलिसी तयार करण्यात येणार असल्याचं शेखावत यांनी स्पष्ट केलं. आगामी काळात जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख सुविधा देण्यात येणार असून त्यात वाहन कर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज यांचा समावेश राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. औरंगाबादमधील 39 उद्योगांना MSME या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे, तर पंतप्रधान मुद्रा लोन योजनेअंतर्गत 3,507 जणांना मुद्रा लोनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबादचे क्षेत्रीय प्रबंधक RK मीणा यांनी यावेळी दिली.